कोरोनाने मरण पावलेल्या मृतदेहावर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत असल्याचे आढळले आहे. अंत्यसंस्काराच्या घटनेनंतर ही व्यक्ती 2 वर्षांनी घरी परतली आहे. कमलेश पाटीदार वय 35 असे त्याचे नाव आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात घडलेला हा अजब प्रकार सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मध्य प्रदेशातील करोतकला गावामध्ये शनिवारी सकाळी 6 वाजता कमलेशने आपल्या मावशीच्या घराचा दरवाजा ठोठवला. त्याला जिवंत पाहून सर्वांनाच धक्का बसला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराचा संसर्ग झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर रुग्णालयाने हवाली केलेल्या कमलेशच्या पार्थिवावर नातेवाईकांनी अंतिम संस्कारही केले होते. ही माहिती कमलेशचा चुलत भाऊ मुकेश पाटीदार यांनी पत्रकारांना दिली. मृत घोषित केलेला कमलेश प्रत्यक्षात जिवंत आहे हे पाहून नातेवाईक आनंदित झाले. मात्र गेल्या 2 वर्षात तो कुठे राहत होता याबद्दल कमलेशने मौन पाळले आहे. या संदर्भात कानवण पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी रामसिंग राठोड यांनी सांगितले की कमलेश पाटीदारला 2021 मध्ये कोरोना झाल्याने वडोदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशी माहिती त्याच्या नातेवाईकांकडून पोलिसांना मिळाली. रुग्णालयाने कमलेशचा म्हणून दिलेल्या मृतदेहाचीही नातेवाईकांनी ओळख पटवली होती. मृत घोषित झालेला पण प्रत्यक्षात जिवंत असलेला कमलेश पाटीदार हा गेल्या 2 वर्षांपासून कुठे राहिला होता, या काळात तो काय करत होता याबद्दल पोलीस चौकशी करणार आहेत. घरी परत आलेल्या कमलेशची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार आहे. कमलेशचा म्हणून जो मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला तो नेमका कुणाचा होता असा सवालही आता विचारला जात आहे. या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठा गोंधळ घालून ठेवला असावा असेही म्हटले जात आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.